ते जाऊन तुमच्या मोठ्या आतड्यांमध्ये चिकटतं, तर जे मलपदार्थ सहजपणे बाहेर जाऊ शकले असते ते शरीरातून बाहेर जाणार नाहीत। हे अनेक आजारांना निमंत्रण आहे। याचा अर्थ तुमची श्वसन प्रक्रिया आणि तुमची विचार प्रक्रिया आणि तुमची वासाची जाणीव कालांतराने कमी होईल। ते नक्कीच तुम्हाला जास्त मंद बनवतं। जर तुम्ही कांद्युक्त पदार्थ जास्त खाल्ले, जसं की बटाटा आणि इतर कंदमुळं, मग तुम्ही गॅस निर्माण कराल नाभीच्या खाली। एकदा का तुम्ही तिथे गॅस तयार केला, मग तुमच्या गळ्याच्या आणि नाभीच्या मधली प्राण ऊर्जा हवी तशी काम करणार नाही आणि तुमच्या यंत्रणेमधला उत्साह कमी होईल। भाज्यांमध्ये मुळा अशी गोष्ट आहे जी जमिनीखाली उगवून सुद्धा पॉझिटिव्ह आहे। गाजर, मुळा, इतर सगळे कंदमुळं जसं की बटाटा आणि त्या प्रजातीचे पदार्थ झिरो प्राणाचे आहेत, पण ते तमस निर्माण करतात। तमस म्हणजे ते तुमच्यामध्ये एका प्रकारचं जडत्व आणतात। आम्ही साधारणपणे विद्यार्थ्यांना आणि ध्यान करणाऱ्यांना बटाटा आणि त्या प्रजातीचे पदार्थ खायला नाही सांगतो, कारण त्याने झोपेची गरज वाढते। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि ध्यान करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा शत्रू म्हणजे झोप, बरं का? तुम्ही डोळे बंद करून बसलात, तुम्ही अभ्यासाचं पुस्तक उघडलं, अभ्यासाच्या पुस्तकात झोपेची गोळी असते, नाही का? आणि त्यावर जर तुम्ही बटाटा खाऊन बसलात तर तुम्ही लगेच झोपी जाल। दुधाच्या पदार्थांमध्ये काही ठराविक एन्झाइम्स असतात ज्यांचा वापर आजकाल कपड्यांसाठीचे डिंक तयार करण्यासाठी करतात। हे डिंक पाण्यात विरघळणारे नसतात, म्हणून जेव्हा तुम्ही भरपूर दुधाच्या पदार्थांचं सेवन करता ते जाऊन तुमच्या मोठ्या आतड्यांमध्ये चिकटतं, तर जे मलपदार्थ सहजपणे बाहेर जाऊ शकले असते ते शरीरातून बाहेर जाणार नाहीत। तुमची शारीरिक आणि मानसिक सतर्कता कमी होईल दुधाचे पदार्थ ग्रहण केल्याने। निदान जे दक्षिणेतून आहेत त्यांनी तुम्हाला शाळेत सुद्धा सांगितलं असेल की जर तुम्ही दही भात खाल्ला तर तुम्ही झोपी जाल, हो की नाही? जर कोणी पेंगत असेल तर असं विचारण्याची सामान्य पद्धत आहे, दही भात खाऊन आलात का? सगळ्यांना माहीत असतं की त्याने सुस्ती येते, पण शिक्षक सुद्धा खातात, तो प्रॉब्लेम आहे। हे वैद्यकीय दृष्ट्या प्रस्थापित तथ्य आहे की तुमच्या शरीर यंत्रणेत जर तुम्ही कच्चं मांस खाल्लं तर त्याला तुमच्या शरीरातून बाहेर जायला 70 ते 72 तास लागतील। जर तुम्ही शिजवलेलं मांस खाल्लं तर त्याला 50 ते 54 तास लागतील शरीरातून बाहेर जायला। जर तुम्ही शिजवलेलं शाकाहारी अन्न खाल्लं तर त्याला 24 ते 30 तास लागतील बाहेर जायला। जर तुम्ही एखादी कच्ची भाजी खाल्ली तर त्याला 12 ते 15 तास लागतील बाहेर जायला। जर तुम्ही एखादं फळ खाल्लं तर त्याला 1.5 ते 3 तास लागतील बाहेर जायला। त्याला एवढा वेळ का लागतोय? कारण मुळात मनुष्यामधली अन्ननलिका 24 ते 30 फूट लांब असते। एक संपूर्ण पाईप ओठांपासून गुदद्वारापर्यंत सर्व शाकाहारी प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरात असं असतं की त्यांची अन्ननलिका त्यांच्या शरीराच्या लांबीच्या 5 ते 6 पट जास्त लांबीची असते। सर्व मांसाहारी प्राण्यांमध्ये ती शरीराच्या लांबीच्या फक्त 2.5 पट जास्त असते, किंवा दुसऱ्या शब्दात सर्व मांस खाणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यांची लांबी खूप कमी असते। सर्व शाकाहारी प्राण्यांमध्ये आतड्यांची लांबी जास्त असते, कारण शाकाहारी अन्न शरीरातून पटकन बाहेर जातं, म्हणून लांबीच्या दृष्टीने त्यांचं शरीर अशा प्रकारे डिझाईन केलंय। तर जेव्हा तुम्ही मांस खाता आणि शरीरात जास्त वेळ राहतं तेव्हा नक्कीच ते अनेक आजारांना निमंत्रण असतं, अनेक प्रकारे तुम्ही ते निर्माण कराल। मांस खाणं हे आपल्या, बरं का, जगातल्या संस्कृतीचा भाग झालंय, कारण पूर्वीच्या काळात अनेक समाजांमध्ये जिवंत राहण्यासाठी धडपड होती। जेव्हा जिवंत राहण्याचा प्रश्न येतो तेव्हा जे काही मिळेल ते काहीही खा ती वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा त्या गोष्टींची सोय होते तेव्हा तुम्ही निवड केली पाहिजे। तुम्हाला कुठल्या प्रकारचं शरीर हवंय, तुम्हाला कुठल्या प्रकारचं कार्य करायचंय आणि त्यानुसार तुम्ही खाल्लं पाहिजे। हे मांस खाणं वाईट आहे असं मी सांगत नाही आहे, हे जागरूकपणे खाण्याबद्दल आहे, निवडून खाण्याबद्दल आहे। योगिक परंपरेमध्ये जर तुम्ही काहीही शिजवलं
तर जास्तीत जास्त 1.5 तासात तुम्ही ते खाल्लं पाहिजे. जर काही ठराविक प्रकारचे पदार्थ असतील तर 4 तासांपर्यंत ठीक आहे, त्यानंतर तुम्ही त्याला हात लावू नये. ते कितीही चविष्ट असो, कितीही चांगलं असो, तुम्ही त्याला हात लावू नये, कारण मग तुम्ही यंत्रणेत गॅस निर्माण कराल. गॅस म्हणजे फक्त पोटात नसतो, तो तर तुम्हाला साहजिकच जाणवेल, पण तुम्ही शरीरात असे काही वायू निर्माण कराल जे तुमच्या प्राणवायू विरुद्ध काम करतील. ह्याचा अर्थ तुमची श्वसन प्रक्रिया आणि तुमची विचार प्रक्रिया आणि तुमची वासाची जाणीव कालांतराने कमी होईल. हे 3 खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला एक उत्साही मनुष्य बनवण्यासाठी.